कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आपल्याला त्रास देण्यासाठी शिल्पीने उभा केलेला माणूस होता तो. शिल्पी, आणि हे तुला कसं कळलं? मला शिल्पीचा फोन आला होता. अश्विनी, अगं त्या शिल्पीवर विश्वास ठेवतेस तू? अगं ती एक नंबरची खोटारडी बाई आहे, माहितीये ना तुला? हो, पण प्रतीक का खोटं बोलेल? काय बोलला प्रतीक? जे काय बोलले ते मला स्पष्ट सांग. तुला ऐकायचं आहे ना तो काय बोलला ते? मग स्पष्टपणेच ऐक. तुझ्याशी प्रेमाचं नाटक करण्यासाठी त्याने पैसे घेतले. तो फसवतोय तुला. तो तुला रूमवर घेऊन गेला. गुंगीच औषध दिलं. अश्विनी, काय बोलतेस तू हे सगळं? का कळत नाहीये या मुलीला? सांगा ना मला. जे जे तेम वाचलोय आपण या सगळ्यात, काही विचित्र झालं असतं तर काय करणार होतो आपण? आई, मला नाही वाटत हे सगळं खरंय. हे बघ, गर्णा प्रतीक आणि मी बऱ्याच वेळा एकत्र होतो, एकटे होतो, आपल्या घरी सुद्धा एकांतात होतो. पण त्याने कधीच त्या एकांताचा फायदा घेतला नाही आई. मला अनसेफ वाटेल, मला उघडल्यासारखं वाटेल, असं कधीच वागला नाही तो. आला जो गुंगीचं औषध घेऊन माझा फायदा घ्यायचा होता, अशा खूप संधी होत्या त्याच्याकडे. तेव्हा का नाही केलं त्याने तसं? कारण त्याला पूर्ण खात्री होती तू शुद्धीत असताना असं काहीही करणार नाही. कळलं तुला? म्हणून त्याने तुला गुंगीचं औषध दिलं शिल्पीच्या सांगण्यावरनं. मला नाही पटत आहे. आई, तू खरंच खूप चांगला मुलगा आहे. अशी काय जादू केली ग त्याने तुझ्या की तुला तुझ्या आईचं म्हणणंही पटत नाही? मी खोटं बोलते? नाही बघ, तू खोटं बोलते असं मी म्हणतच नाहीये. तुझं ना काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. गैरसमज बाजूला बाजूला. हो, मी माझ्या गणूची शपथ घेऊन सांगते, यातला शब्द आणि शब्द खरा. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.